लाडकी बहीण योजनेवरनं आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातले बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एका जाहीर कार्यक्रमात असेच एक वादग्रस्त विधान केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावतीत पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे आम्ही 3000 करू, तर त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातनं परत घेणार, असं मिश्किल वक्तव्य रवी राणा यांनी यावेळी बोलताना केलंय. आता राणांनी जरी हे विधान मिश्किलतेतनं केलं असलं तरी विरोधकांनी मात्र ही संधी सोडलेली नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रवी राणांवर ही संधी साधून सडकून टीका केली आहे. काय म्हणालेत रवी राणा आणि त्यावर विजय वडेट्टीवार यांनी कसा समाचार घेतलाय बघूया. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्याल. काय द्याल? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नोंदणीकरणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात होत करा? ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. कि या सरकारने पहिले दिलेलं आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्यासोबत आपण उभं राहा. सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतोय हा रवी राणा जे म्हणलाय ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललाय की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी. आणि हा जो बोललाय रवी राणा हा बेमान माणूस, बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोभ देतो प्रलोभन दाखवतो आणि 1500 रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकावंय की आमच्या बहिणी या 1500 रुपयाला मतदान विकतील? एवढा खरंता नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही. महाराष्ट्रातल्या मतदारांचा पण आहे विशेष करून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा पण, माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे हा. या अपमान या सरकारने केलेला आहे. माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे. ही योजना आम्ही मतासाठी आणली होती, आमचं हे उघड झालंय, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. ही माफी या सरकारने मागितली पाहिजे.